कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या आजच्या म्हणजे 13 मेच्या भागात ज्योतीचा काका मामांना घरी गेला तरी जास्त पाहुणचार होणार नाही, त्या ज्योतीला काही डोकं नाही, त्याच्या नादाला लागू नका असं म्हणतो। तेव्हा मामा त्याला तुम्ही त्याचे चुलते असूनही असं बोलताय, त्याला तुमचाच आधार आहे असं म्हणतात। त्यावर तो उलट उत्तर देतो। ते सगळं ऐकून सेवेकऱ्यांना तिथूनच माघारी जायची इच्छा होते, पण मामा श्रीमंताकडे कोणी पण जाईल पण जो गरीबाकडे जाईल तोच खरा असं म्हणत त्याच्याकडे पोहोचतात। तिथे ज्योतीची काकू त्यांना राहायला बोलवायला तुझ्या बापाचं घर आहे का असं ज्योतीला उलट विचारते। ज्योती तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण ती काहीच ऐकत नाही आणि मामांकडे बघून माझ्या घरी कोणी यायचं आणि कोणी नाही ते मी ठरवणार असं म्हणते। काही गेल्या काकू मामांना तिथे राहायला परवानगी देणार नसते हे लक्षात येतं। मग मामा ज्योतीला त्याचं घर कुठे आहे विचारतात। त्यावर ज्योतीचा मित्र त्याचा झोपडा आहे म्हणून तो तिथे घेऊन जात नाहीये असं म्हणतो। त्यावर मामा त्यांना मी दिवस रात्र माळरानावर राहतोय त्यामुळे वाड्याचं मला कौतुक नाही असं म्हणतात। ते ऐकून ज्योतीची काकू त्यांना तिच्या दारातून चालतं व्हायला सांगते। ते ऐकून दादू तिला ती कोणाशी काय बोलतीये हे समजतंय का असं विचारतो। तर ती माझ्या दारात तुम्ही भीक मागायला आलात आणि मलाच बोलत आहात असं उलट विचारते। मामा त्या बाईला इतका मोठेपणा काही कामाचा नाही असं म्हणतात। त्यावर ती बाई मला मोठेपणा आहे, मी निदान कोणाच्या दारात नाही जात, पोट भरण्यासाठी इथे तिथे फिरत नाही असं म्हणते। त्यानंतर मामा तिथून निघत असतात तोच ज्योतीचा काका तिथे येतो। तेव्हा काकू पुन्हा त्यांना ज्योतीच्या झोपडीतच जायला सांगते, तीच त्यांची जागा आहे असं म्हणते। ते ऐकून मामा ज्योतीला त्याच्यामुळे आज त्यांना इतकं ऐकून घ्यावं लागतंय असं म्हणतात। ते सगळं ऐकून ज्योती काकूवर खूप चिडतो, त्यामुळे काका ज्योतीचा गळाच पकडतो। ते बघून मामा त्यांची काठी वर उचलतात आणि काकांना गळा सोडायला सांगतात। मग काकाला मामांमध्ये शिवाची प्रतिमा दिसते आणि ते हात काढून घेतात। मग ते गेल्यावर ज्योतीचा काका बायकोला ते मामा म्हणजे देवऋषी आहे त्यामुळे ती खूपच त्यांना बोलली असं म्हणतात। मग ते सगळं विसरून नवा गडी ठेवण्यावरून त्यांच्यात बोलणं होतं आणि ते ज्योतीला तालमीत सुद्धा येऊ देणार नाही असं काका म्हणतात। तर त्याने फक्त मजुरीच केली पाहिजे, पैलवान होता कामा नये असं त्याची काकू म्हणते। इथे मामांना ती बाई जे काही बोलली ते सगळं आठवत असतं त्यामुळे ते शांत बसून असतात। आता मामा त्या बाईचा मीपणा आणि मोठेपणा संपवणार का, ते ज्योतीला या संकटातून बाहेर काढणार का हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही। मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स।